नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलायचं. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच एका उमद्या अतिशय चांगल्या कलावंतांनी आत्महत्या केली. तो मानसिक तणावाखाली होता असंही सांगितलं जात होतं आणि त्यामुळे सर्व देशभर हळहळ निर्माण झाली. सुशांत सिंग राजपूतचे जे कोणी चाहते होते आणि चाहते नसलेले किंवा सिनेमाही पाहत नसलेल्या लोकांना सुद्धा स्वाभाविकपणे अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून अशा प्रकारची आत्महत्या यापुढे तरी कोणाला करायला लागू नये अशी स्वाभाविकपणे इच्छा अनेकांनी व्यक्त केली. आपल्याला माहिती आहे की जिया खानपासून अनेक कलावंत असे गुरुदत्तपर्यंत आपल्याला जाते की ज्यांनी अपयशामुळे किंवा काही तणावामुळे काही जणांनी कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या व्यक्तिगत कारणांमुळे केली की व्यावसायिक कारणांमुळे केली? व्यवसायामध्ये बॉलिवूडमध्ये त्याला फारसा वाव मिळाला नाही किंवा त्याला कॉर्नर केलं गेलं का असे अनेक प्रश्न चर्चेला आले. की आत्महत्या आहे का हा खून आहे या अँगलनी सुद्धा चर्चा झाली. पोलिसांनी त्यासंबंधी तपास केला आणि तो निष्कर्ष काढला की आत्महत्या झालेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडमधलेच कलाकार, टेलिव्हिजनमधले कलाकार शेखर सुमन यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते, मला असं वाटतं मी बघितलं आहे त्यांना की आशिष शेलार माजी मंत्री त्यांच्या बरोबर होते. शेखर सुमन यांनी भेट घेऊन पुन्हा जी सर्वत्र मागणी केली जाते आहे की यासंबंधी चौकशी व्हायला पाहिजे, CBI चौकशी व्हायला पाहिजे अशी सुद्धा अनेकांनी मागणी केलेली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनी सुद्धा CBI चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आणि एवढंच नव्हे तर ED चौकशीची त्यांनी मागणी केली. आणि त्यांनी मागणी केली आणि काही तासातच ED हे प्रकरण चौकशीसाठी हातात स्व घेतलं. बघा देवेंद्र फडणवीस यांचा केवढा प्रभाव आहे केंद्र सरकारवर की त्यांनी मागणी करावी आणि ती लगेच पूर्ण व्हावी. चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्राला त्यांनी जर काही मदत आणली असती तर लोकांनी त्यांना दुवा दिला असता. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला का केला नाही मला माहिती नाही की केंद्राकडनं मदत मिळाली पाहिजे विशेषतः कोरोनाच्या काळात. पण फोन न करता सुद्धा किंवा अशी मागणी न करता स्वतःहून त्यांनी काही केलं असतं तरीसुद्धा ठाकरे सरकार असेल किंवा सर्वसामान्य लोकांनी त्यांना दुवा दिला असता ठीक आहे. पण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे प्रकरण हाती घ्यावं असं वाटलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतक्या समस्या आहेत, आता ते फिरत आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांचे सहकारी फिरत आहेत. कोरोनाच्या काळाबद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अनेक सूचना केलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी हे करायलाच पाहिजे. पण त्यांना सुद्धा अचानकपणे इतके दिवस झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूत हा विषय चर्चेला घ्यावा असा वाटला, त्यासंबंधी मागणी करावीशी वाटली, हे जरा आश्चर्यकारक आहे. कारण इतके दिवस ते काहीच बोलले नव्हते यासंबंधी. आपण हे लक्षात घ्या. मी हे का सांगतोय, कारण याला राजकारणाचा संपूर्ण आता वास यायला लागलेला आहे. काय वास यायला लागलेला आहे की हे बघा, हे प्रकरण महाराष्ट्र सरकार, अनिल देशमुख गृहमंत्री या नात्याने ते हाताळत आहेत. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये वारंवार स्टेटमेंट्स करून मीडियापुढे येऊन अनिल देशमुखांना सुद्धा काही गोष्टी सांगायची का गरज वाटली मला माहिती नाही. की आज यांना बोलवलं आहे, त्यांनी असं सांगितलं की उद्या कदाचित आवश्यकता वाटली तर करण जोहरनासुद्धा बोलवावं लागेल, बोलू आम्ही. आणि त्यांनी अनेक गोष्टी यासंबंधी कशा प्रकारे तपास सुरू आहे हे सांगत होते. मग आपण बघत होतो की महेश भट्टनं बोलवलं गेलं, करण जोहर यांच्या कंपनीच्या CEO बोलवण्यात आलं, संजय लीला भन्सालींना बोलवण्यात आलं, अनेक गोष्टी समोर आल्या. त्यानंतर दुसरीकडे काय चाललं होतं की रिया चक्रवर्ती ही जी सुशांत सिंग राजपूतची प्रेयसी आहे, मैत्रीण आहे, तिने पहिल्यांदा अशी मागणी केली होती की हे प्रकरण CBIकडे टाका द्यावं. त्यानंतर तिने न्यायालयामध्ये अर्ज केला आणि पुन्हा सांगितलं की हे प्रकरण हे महाराष्ट्र सरकारकडेच तुम्ही हस्तांतरित करा, बिहार पोलिसांकडे हे प्रकरण असता कामा नये.
मग बिहारचा काय प्रश्न आहे, कारण सुशांत सिंग राजपूत हा बिहारचा आहे आणि त्याच्या वडिलांनी असं म्हणे सांगितलं की आता हा तपास सगळा जो आहे तो बिहार पोलिसांनीच केला पाहिजे, म्हणून त्यांनी तिथे तिथे बिहार पोलिसांनी त्यांचा एफ आय आर सुद्धा नोंदवून घेतला. हा एफ आय आर नोंदवून घे का घेतला तर नितीश कुमार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घेतलं बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सांगितलं की एफ आय आर तुम्ही नोंदवून घ्या. आता साधारण अशी पद्धत आहे, सामान्यत हा संकेत आहे, परंपरा आहे की ज्या राज्यामध्ये गुन्हा घडलेला आहे त्या राज्याचे पोलीस तपास करतात. त्यांना काही ॲडिशनल इनपुट हवा असेल तर तो संबंधित राज्याचे पोलीस त्यांना देऊ शकतात. परंतु इथे बिहार पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेऊन तपास सुरू केला आणि ते मुंबईला आली. मुंबईला आल्यानंतर असं झालं की ते बी एम डब्ल्यू गाडीमधनं इकडे तिकडे जायला लागले, कुठल्या बँकेत जायला लागले, कोणाकडोकडे जायला लागले. मीडियाने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि सांगितलं की या पंचारंगीत गाड्या म्हणणं हे कोण जाते, कोणाच्या गाड्या आहेत, मग ती गाडी कोणाची आहे त्याची सुद्धा त्या मीडियाने खबर पोचवली. आणि ही गाडी ज्याची आहे तो सुशांत सिंग यांचा कुटुंबाचा फॅमिली फ्रेंड आहे, कौटुंबिक मित्र आहे त्यांचा. त्यानंतर जो कोणी ज्यांनी गाडी पुरवली त्यांनी सुशांतच्या एका मित्रावरला धमकी देण्याचा फोन केला अशी तक्रार झाली. ती धमकी अशी होती की तू अमुक अमुक स्टेटमेंट देऊ नकोस, या संबंधातलं स्टेटमेंट अमुक अमुक प्रकारचं देऊ नकोस, अशा अशी धमकी त्याला देण्यात आली, अशी सुद्धा तक्रार झाली. आता याचे इतके याला फाटे फुटलेले आहेत त्याच्यामध्ये की पहिल्यांदा असं संपूर्ण फोकस काय होता तर बॉलिवूडमधले जे बडी धेंड आहे ती बडी धेंड नवीन जे विशेषतः बिहारसारख्या मागास राज्यातनं किंवा अन्य ठिकाणाहून येतात, ज्यांना ज्यांचं कुठलंही घराण्यातलं त्यांच्या कुटुंबाचं कोणी बॉलिवूडमध्ये नाही, असे जे लोकं आहेत त्यांना इथे वाव दिला जात नाही. त्यांनी जर कोणाची चमचेगिरी केली, या बड्या धेंड्यांची, बडे निर्माते, दिग्दर्शक, स्टार्स त्यांची चमचेगिरी केली, त्यांच्या कळपात ते गेले तर त्यांना काहीतरी वाव मिळू शकतो, अन्यथा त्यांची कोंडी केली जाते हे सत्य आहे. कंगना राणावत हे जे म्हणते त्यात अजिबात सत्य नाही, अजिबात सत्य पूर्ण सत्य याच्यामध्ये खोटं नाही त्याच्यामध्ये काही. परंतु कंगना राणावत याच्या पलीकडे जाऊन वाटेल ते आरोप कुठल्याही पुराव्याशिवाय करते त्याला मात्र त्याला काही अर्थ नाही, कारण तिने काही कलावंतांवर म्हणजे स्वरा भास्कर वगैरेंवरती सुद्धा असे आरोप केले आहेत की तू अमुक अमुक निर्मात्यांची किंवा त्यांची तळी उचलतेस, तू त्यांच्या गोटात सामील आहेस. आणि स्वरा भास्कर असतील किंवा अन्य काही कलावंतांनी झोया अख्तर अशांनी याबद्दल ही हे आरोप तथ्यही नाहीत असंही सांगून टाकले. कारण झोया अख्तर म्हणाले की कंगना राणावतला जर या इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळाले आहे, मोठं स्थान मिळालं आहे, तर तिचा आरोपच खोटा आहे हा, असं तिने सांगितलं झोया अख्तर. आणि अशा प्रकारचं जे काही कळप आहेत, ग्रुप आहेत, त्याचा तिने फेटाळून लावले. तरी सुद्धा मी म्हणतो की कंगना राणावतना काहीतरी अनुभव आलेले आहेत आणि म्हणून ती बोलते. परंतु या हे सगळेजण मिळून त्यांनी कट केलेलं आहे आणि सुशांत सिंग राजपूत याला कट कारस्थान करून त्याला जाणीवपूर्वक हे केले आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे, किंवा आणखीन या संबंधीचे हा खून आहे का काय वगैरे असे आरोप करणं यामध्ये काहीतरी पुरावा असल्याशिवाय हे आरोप करू नये. जेव्हा तुम्ही व्यक्तींची नावं घेता तेव्हा काहीतरी पुरावे असले पाहिजेत, परिस्थितीने पुरावा पाहिजे, काही स्टेटमेंट्स, काही काही कागदपत्र तुमच्याकडे आहेत का. तसं न करता तुम्ही असे बेछूटपणे प्रत्येकाला तुम्ही त्याच्यावरती चिखलफेक करणं हे बरोबर नाही, हा भाग वेगळा झाला. आता माझा हा व्हिडिओ बनवण्याचा, हा विषय हातात घेण्याचा हेतू असा आहे की आपल्या देशामध्ये आत्ता सध्या प्रश्न काय चाललेत आणि राजकारणी याची चर्चा काय करतात. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की बिहारमध्ये काय स्थिती आहे. बिहारमध्ये प्रचंड पूर आलेला होता, लाखो लोकांची पुरामध्ये अक्षरशः विल्हेवाट लागली, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली, काही माणसं मेली, अनेक कुटुंब रस्त्यावरती आली, उघड्यावरती आली, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची ताबडतोब मदत अशी होऊ शकली नाही. या फॅक्ट सगळ्या समोर आलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारची त्यांना मदत झाली नाही.
बिहार मध्ये वारंवार पूर येतो ते सगळं नेपाळमधून ज्या नदी वाहून येते नेपाळच्या डोक्यावरती नेपाळच्या डोक्यावर खापर फोडायचं आणि आपण मोकळं व्हायचं अशी रीत आहे. आतापर्यंत परंपरा आहे, मग कुठलंही सरकार असेल बिहारमध्ये या नद्यांना जे पूर येतात त्यासंबंधी अतिशय चांगल्या सूचना उपयुक्त सूचना तज्ज्ञांनी केलेल्या आहेत, त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली. पूरग्रस्तांना मदत मिळणं आता पुनर्वसन तर सोडूनच द्या. नितीश कुमार यांच्या काळात लालू प्रसाद यादव यांची आता चर्चा करायचं कारण आहे ते तुरुंगातच आहे, त्यांना लोकांनी शिक्षा दिलेली आहे. पण नितीश कुमार हे अतिशय चांगले प्रशासन कुशल म्हणून मानले जाणारे नेते, धुरंधर नेते, कधी या गोटात कधी त्या गोटात जाऊन आपली सत्ता टिकवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. पण नितीश कुमार यांच्यावर या पुराच्या संबंधी तिथले लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे, हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये स्थलांतरित मजूर महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणांमध्ये बिहारचे खूप मजूर आहेत, त्यांना आपल्या राज्यात यायचं होतं, त्या संदर्भात त्यांना राज्यात यायला नितीश कुमार यांनी पहिला विरोध केला होता. मग इतर राज्य म्हणजे शेजारी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश यांनी सांगितलं की गाड्या पाठवा, रेल्वे सुरू करा, एसट्या पाठवा, बसेस पाठवा आणि त्यांना बोलवा, तेव्हा नितीश कुमार तयार झाले. ते घ्यायलाच तयार नव्हते त्यांना, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नितीश कुमार यांच्या सरकारने केली नाही. पण तिकडे हे स्थलांतरित मजूर गेले, ते क्वारंटाईन झाले, त्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये अतिशय दुरवस्था आहे, तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत. दुसरं म्हणजे बिहारचे आरोग्य सचिव आरोग्यमंत्री ज्या हॉस्पिटलमध्ये पटनाचे पाटण्याला म्हणजे बिहारमधून ठिकठिकाणून पाटण्याला येतात, कारण तिथे त्यातल्या त्यात बरी इस्पितळं आहेत म्हणून, सार्वजनिक इस्पितळं आहेत म्हणून, त्या ठिकाणी पाहणी करून सगळं व्यवस्थित आहे असं सर्टिफिकेट बिहारच्या सरकारने दिल्यानंतर तिथे काही दुर्घटना घडल्या, काही मृत्यू झाले तिथे आणि प्रचंड असंतोष तिथे निर्माण झाला. मग ही कुठली पाहणी त्यांनी केली होती? बिहारच्या पाटण्याच्या राजधानीच्या शहरामध्ये जे मुख्य हॉस्पिटल आहे तिथली ही स्थिती, तर बिहारमधली स्थिती भयानक आहे कोरोनाच्या संबंधात. म्हणजे तिथे क्वारंटाईन सेंटर्समध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही, लोकांना कोणत्याही प्रकारची मदत जी मदत आवश्यक असते संकट काळात ती बिहार सरकार करण्यामध्ये पूर्णपणे नाकाम ठरलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे, परवा एका कृषी तज्ज्ञांनी सांगितलं, देविंदर शर्मा म्हणून, त्यांनी असं सांगितलं की बिहारमध्ये कृषी उत्पन्न बाजारपेठ्याचं नेटवर्कच उभारलं नाही नितीश कुमार यांनी गेल्या 14 वर्षांमध्ये. आणि शिवाय त्यांनी कृषी मालाला वाजवी भाव दिले असती, खरेदी केली असती, तर हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये बिहारमधले मजूर जे आहेत ते अन्यत्र गेले नसते. बिहारमध्ये कृषी उत्पन्न कसं वाढलेलं आहे असे ढोल पिटले जातात, तसं जर झालं असतं बिहारची शेतीची, कारण बिहार ही शेतीप्रधान संपूर्ण त्यांची अर्थव्यवस्था आहे, अशावेळी जर शेतीची प्रगती झाली असती तर हे लोक बाहेर गेलेच नसते. तेव्हा बिहारच्या सरकार हे नितीश कुमार सरकार आहे ते संपूर्णपणे म्हणजे कोरोनाच्या बाबतीत, पुराच्या बाबतीत, शेती विकासाबाबत, स्थलांतरित मजुरांना मदत करण्याबाबत, जे बिहारी मजूर आहेत याबाबत पूर्णपणे नाकाम ठरलेलं आहे. उलट भ्रष्टाचाराची काही प्रकरणं सुद्धा झालेली आहेत तिथे, ज्याबद्दल जंगल राज म्हणून किंवा भ्रष्टाचारी राज्य म्हणून लालू प्रसाद यादव यांना नावं ठेवली जात होती. त्या लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर सरकार नितीश कुमार यांनी स्थापन केलं, त्यानंतर पुन्हा टोपी फिरवून पुन्हा ते NDA कळपात सामील झाले आणि आपली सत्ता टिकवली. पण या सगळ्या प्रश्नांकडे हे सगळं सांगायचं कारण आहे की बिहारमध्ये इतक्या समस्या उग्र असताना नितीश कुमार असतील, त्यांचे उपमुख्यमंत्री असतील, त्यांचे खासदार असतील, त्यांचे आमदार असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, ते सगळे काय आता त्यांचं पूर्ण लक्ष आहे की सुशांत सिंग राजपूत याच्या प्रकरणाचा तपास हा ताबडतोब करावा, तो महाराष्ट्र सरकारकडनं काढून घेऊन तो CBI द्यावा. बिहारच्या लोकांची समस्या सुशांत सिंग राजपूत ही नाही आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, त्यात काही नाकारण्याचं कारण बिहारच्या समस्यांकडनं पूर्ण लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. आपलं सरकार कसं नाकाम ठरलेलं आहे हे लोकांना
तिथल्या माहिती आहे त्याच्याकडनं लोकांचं लक्ष वेधायचं, दुसरीकडे त्याचं तातडी काय आहे याची त्यांना वाटते, यासाठी की बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि विधानसभा निवडणुकामध्ये लोक प्रश्न विचारतील की तुमचा अकार्यक्षम भ्रष्ट आणि अतिशय वाईट स्वरूपाचा जो जे काही कुशासनच म्हणायला गेले त्याबद्दल आम्ही प्रश्न विचारू नये म्हणून तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण मोठं करून दाखवताय का? आणि मला सांगा की महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगात आहे देशामध्ये आहे का बिहार पोलिसांचं? ज्या बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांच्या नावाने नितीश कुमार यांच्या काळात नाही त्याच्या अगोदरपासून कित्येक वर्षामध्ये आनंदी आनंद आहे, पूर्णपणे सडलेली व्यवस्था आहे बिहारमध्ये, प्रशासन व्यवस्था, पोलीस व्यवस्था, सर्व व्यवस्था राज्य करत. अशा वेळी बिहार पोलीस काय तपास करणार त्याचा? महाराष्ट्र पोलिसांपेक्षा चांगला करणार? आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आशिष शेलार यांच्यापासून सगळेजण, मग भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असे काही पोट तिडकीने बोलताय की जणू काही ही सुशांत सिंग राजपूतांची केस तुम्ही सीबीआयकडे सोपवली नाहीत तर संपूर्ण देशावरती काहीतरी संकट कोसळणार आहे. आणि महाराष्ट्र पोलीस तपास करतायत ना, महाराष्ट्र पोलीस तपास करतायत, ते समजा त्यामध्ये पूर्णपणे नाकाम ठरले तर तुम्ही सीबीआयकडे जा. पण सीबीआय म्हणून काय म्हणतात मी, सीबीआय असं काय आहे? सीबीआयचं कन्व्हिक्शन रेट काय? 10% रेट आहे त्यांचा. मग सीबीआय हा पिंजऱ्यातला पोपट आहे म्हणून तुम्ही म्हणाल, आणि पिंजऱ्यातला पोपट म्हणजे सरकारच्या यूपीए सरकारच्या तालावर काँग्रेसच्या तालावर नसणारा हा पोपट आहे म्हणजे ही यंत्रणा आहे असं तुम्ही म्हणत होता, हे भारतीय जनता पक्ष म्हणत होते. त्या भाजपच्याच काळामध्ये सीबीआयमध्ये राजकारण आणि सीबीआयच्या दोन डिरेक्टर संचालकांमध्ये प्रचंड हाणामारी झाली, वाद झाला, प्रकरणं कोर्टामध्ये गेली, त्यानंतर त्या दोघांनाही बाजूला करायला लागलं, एकमेकावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. सीबीआयची होती नव्हती ती अब्रू धुळीला मिळाली की गेल्या 4-5 वर्षामध्ये आणखीनच, आधी काही मोठं नाव नव्हतं पण काँग्रेसवरती संपूर्ण खापर फोडताना काँग्रेसच्या काळामध्ये सीबीआय पोपट होताच शंकाच नाही. पण तुमच्या काळामध्ये सुद्धा सीबीआयचं काय झालं? किंवा सीबीआय जे म्हणताय ते कशासाठी म्हणताय तुम्ही? तिसरी गोष्ट अशी की एक असा आरोप केला गेला कंगना राणावत आणि अन्य लोकांकडनं की सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये करण जोहरला का नाही तुम्ही चौकशीसाठी बोलले? आता करण जोहरला सीईओ आले होते, मग करण जोहरला तुम्ही का नाही बोलवलं तुम्ही म्हणताय? मग आणखीन जे काही कलावंत असतील किंवा आणखीन काही निर्माते असतील त्यांनाही बोलवलेलं नाही आहे, सगळ्यांना नाही बोलवलेलं. मग करण जोहरला तुम्ही बोलवलं नाही आणि बोलवणार नाही ते तुम्ही आता कशावर म्हणाल? मग गरज वाटली तर बोलवतील ना त्यांना, थांबा ना जरा. पण करण जोहरला तुम्ही बोलवलं नाही याचं कारण का, याबाबत त्यांना काय असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते? आता कंगना राणावत ही भाजपच्या गोटातलीच आहे, भाजपच्या जवळची कलावंत आहे ती, तिला मानसन्मान मिळालेले आहे, ती मोदी यांची तारीफ करत असेल तिला तो अधिकार आहे या शंका नाही. पण कंगना राणावत म्हणते करण, कंगना राणावत आणि करण जोहर यांचा मोठा वाद झालेला होता आपल्याला माहिती आहे, तिने थेट त्याच्यावरती हल्ला केला होता आणि तो तिने हल्ला केला त्या धाडसाचं मी कौतुकही केलं होतं यापूर्वी. कंगना राणावत भाजपच्या गोटात सामील झाली म्हणून मी टीका करत नाही, मी असं म्हणतो आहे की करण जोहरला का बोलवलं नाही त्याच्या पुढे तिने असं सांगितलं की आदित्य ठाकरे आणि करण जोहर यांची मैत्री आहे, यांचे हे एकमेकांच्या सलोख्याचा संबंध आहेत त्यांचे, आदित्य ठाकरे आणि त्यांचा, असंच तिला असं तिने थेट म्हटलेलं आहे. आता आदित्य ठाकरे आणि करण जोहर यांची मैत्री आहे की नाही मला माहिती नाही, आणि मग तिला असं सुचवायचं की करण जोहर आपला इन्फ्लुअन्स वापरून पोलिसांकडे जाण्याचं त्यांना म्हणजे ते टाळण्यात यशस्वी झालेले आहेत असा त्यांचा आरोप आहे. आता याला काय पुरावा आहे, कुठल्या आधारे तिने हा आरोप केलेला आहे? आता आदित्य ठाकरे हे आता महाराष्ट्रातले एक उगवते नेते आहेत, ते अनेक सेलिब्रिटीशीच्या अनेक पार्ट्यामध्ये जात असतील, सेलिब्रिटीशी त्यांचे ओळखी परिचय असे, शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अनेकांचे सेलिब्रिटीशी संबंध होते, आणि
सेलिब्रिटीजशी संबंध राजकारण्यांचे असतात, संबंध येतात त्यांना, त्यांची काही कामं असतात, परंतु यामुळे केवळ अशा प्रकारचा तवर्ण ताकभात असं म्हणणं हे चुकीचं आहे. काय याला अर्थ आहे? म्हणजे जर तुम्ही असं सिद्ध करू शकलात की त्या तो इन्फ्लुअन्स आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत. आता याच्यामध्ये करण जोहरला चौकशीसाठी बोलवलं नाही, या केवळ एका असं अजून बोलवलं नाही, याच्यामधनं तुम्ही असा अर्थ कसा काढू शकता? मग करण जोहरनी सुशांत सिंग राजपूत संबंधी थेट त्याच्यावरती काही आरोप आहे का? करण जोहरवर नाही आहे. तो आरोप असा आहे, जो जे काही चर्चा अशी आहे की काही चित्रपटापासून सुशांत सिंगचा पत्ता कट झाला, त्याच्यामुळे तो मानसिक तणावाखाली आला. ठीक आहे, याच्यामध्ये आता हे असं झालं असेल तर ते वाईट झालं असेल, आणि या प्रकरणाची चौकशी अशा प्रकारे सुद्धा करणं जे आहे ते योग्य असं यासाठी आहे की याच्यामधनं उद्या आणखीन कोणा कलावंतावरती अशी वेळ येऊ नये. पण आपण केवळ त्या अँगलनेच बघतोय. सुशांत सिंग राजपूत याच्या अँगलने आपण बघितलं का, अनेक जणांना चांगली संधी आयुष्यभर मिळत नाही, अनेकांना डावललं जातं, असंख्य कलावंतांना, खूपच कमी लोकांना इंडस्ट्रीमध्ये वाव मिळतो, त्यापैकी अतिशय हातावरच्या बोटावर मोजता येतील अशा कलावंतांना मोठे बॅनर्स मिळतात. तेव्हा बॉलिवूडमध्ये ग्रुपिझम आहे, बॅनर्स, प्रत्येक बॅनर्स हे आवडीचे कलावंत असतात. याचा अर्थ ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही, मी अनेकांची अशी नावं सांगू शकेन पण तो विषय नाही आता, की अनेक टॅलेंटेड गायक, तंत्रज्ञ, कलाकार, संगीतकार यांच्याकडे गुणवत्ता असून त्यांना चांगली संधी मिळाली नाही, त्या सगळ्यांनी आत्महत्या केली नाही. म्हणजे सुशांत सिंग राजपूत हे मानसिक आव्हान पेलू शकलं नाही, हेही म्हटलं पाहिजे, दुर्दैवी आहे त्याची आत्महत्या, पण हे म्हटलं पाहिजे ना, त्याला जी सपोर्ट सिस्टीम लागते, त्याला जो कुटुंबाचा किंवा जवळच्यांचा मित्रांचा असा आधार लागतो, तो कदाचित पुरेसा मिळाला असेल त्याला. आता याची दुसरी बाजू अशी की त्याची जी मैत्रीण आहे रिया चक्रवर्ती, तर त्या मैत्रिणीबद्दल सुद्धा काही काही गोष्टी सांगण्यात येत आहेत. मग तिचा एक व्हिडिओ आला आहे, आता व्हिडिओ एकदम चॅनलवरनं झळकायला लागला की त्याच्यामध्ये खंडणीखोरी केल्याचे उल्लेख आहेत. अचानकपणे हा व्हिडिओ कसा आला बघा, म्हणजे त्या रियाचा, हा त्याच्यावरनं असा कुठलाही निष्कर्ष काढता येत नाही. बघ ती हे गंमत म्हणून म्हणते का, तिच्यासमोर कोण आहेत, कोण हसतंय तिच्यासमोर, तिच्यासोबत बसून कोणाला उद्देशून ती बोलते का, काही नाटकातली ती वाक्य आहेत, काहीही पत्ता लागत नाही. पण रिया चक्रवर्तींनी हेराफेरी केली, मनी लॉन्डरिंग केलं आणि सुशांतचे पैसे घेऊन ते ढापले, ते काही स्टार्टअप कंपन्यात गुंतवले वगैरे वगैरे आरोप केले जात आहेत. आणि हे बिहारमधनं, म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांकडनं किंवा जवळच्या त्यांच्या निकटवर्तीयांकडनं केले जात आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन ग्रुप्स आहेत, एक रिया चक्रवर्ती एक सांगती आहे, सुशांतचे कुटुंबीय वेगळे सांगतात. अंकिता लोखंडेनी मात्र सांगितलं असं मी आता ऐकलं की सुशांत हा कुठल्याही प्रकारचा असा मानसिक दबावाखाली येणार आणि त्याच्यामुळे खचून जाणार असा व्यक्ती नव्हता असं तिने सांगितलेलं आहे. आता याच्यातला जो काही जो खरा खोटा भाग तो वेगळा, आपण तो त्याचा वेगळा आपण हे घेऊ, वेगळा त्याचा परामर्श स्वतंत्रपणे जेव्हा आणखीन हा विषय पुढे जाईल तेव्हा आपल्याला घेता येईल. पण आज असा विषय आहे की मुख्य प्रश्नाकडनं लोकांकडे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी याचा वापर केला जातो की CBI जणू महाराष्ट्र पोलीस हे नाकाम आहे, नालायक आहे असं दाखवण्याचा हा प्रकार आहे. आपल्याला माहिती की काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी भीमा कोरेगावच्या प्रकरणात, एल्गार परिषदेच्या प्रकरणामध्ये काय झालं, तपास आपल्या इकडनं कसा काढून घेतला गेला होता, त्याचं राजकारण कसं झालं होतं हेही आपल्याला माहिती आहे. पण मी आपल्याला एक दुसरी गोष्ट सांगतो की ज्यावेळी नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला आणि संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली, प्रक्षोभ झाला, अनेक विचारवंतांमध्ये, लेखकांमध्ये, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उद्विग्नता आली त्यांना, आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडी सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, त्यावेळी
मागणी झाली की ताबडतोब तपास करा, ताबडतोब तपास करा, तो तपासाचा काही तपास चांगल्या प्रकारे केला गेला नाही। त्यावेळी विरोधी पक्षातले लोक तारस्वरात बोलत होते आणि त्यानंतर तो तपास सीबीआयकडे गेला। सीबीआयकडे गेल्यानंतर फडणवीसांचं सरकार, फडणवीसांच्या सरकारबद्दल सरकार असताना सुद्धा आणि त्याच्या अगोदर सुद्धा त्या तप ज्या पद्धतीने तपास चालला आहे त्याच्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली होती, वारंवार नाराजी व्यक्त केलेली होती। सीबीआयकडे तपास गेल्यानंतर सीबीआयने काय दिवे लावले आत्तापर्यंत, काय झालं नरेंद्र दाभोळकरांच्या तपासाबाबत? आणखीन एक प्रकरण पानसऱ्यांचं प्रकरण जे आहे, ते पानसऱ्यांचं जेव्हा खून खून झालं तेव्हासुद्धा अतिशय दुःख झालं महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना, संपूर्ण देशातल्या पुरोगामी लोकांना, कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना। त्या तपासाचं काय झालं? तो खून झाला तेव्हा तो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं। तो तपास माझ्या कल्पनेप्रमाणे महाराष्ट्र पोलीसच करतायत, अजूनही करतायत, पण त्याच्यापासून काहीही निष्पन्न झालं नाही। तो तपास जेव्हा फडणवीस सरकार होतं तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे का नाही देण्यात आलं? म्हणजे तुम्ही सिलेक्टिव्हली बोलताय की काही दिवस झाले नाहीत, आता पानसऱ्यांच्या हत्येला तर किती वर्ष झाले, त्याच्यातनं काही निष्पन्न, अजून अजून त्याच्यामधनं काही जणांच्या अटका झाल्या आहेत पण प्रकरण पूर्णपणे तरीच गेलेलं नाही आहे, शिक्षा झालेली नाहीत कोणाची कोणाला, तपास परिपूर्ण आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही। मग आज त्या त्या प्रकरणाबाबत किंवा ज्या अशा ज्या सगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गौरी लंकेश शेजारच्या राज्यात कर्नाटकमध्ये बघा कलबुर्गी, त्या जेव्हा हत्या झाल्या त्याबाबत, त्या हत्यांबाबत असा आक्रोश भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कधी केला नव्हता। आज देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की हा तपास जो आहे तो सीबीआयकडे दिला गेला पाहिजे, हा तपास नीट झाला पाहिजे, असा जन आक्रोश होतोय म्हणे, संपूर्ण देशात जन आक्रोश होतोय असं ते म्हणाले। पण विचारवंतांच्या जेव्हा हत्या होत होत्या तेव्हा त्यांना इतके क्लेश झाले किंवा हा आक्रोश त्यांच्या कानात आला का नाही? दाभोळकर यांच्या हत्येनंतर, पानसरे यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये मूक मोर्चे निघाले, धरणं धरण्यात आली, शहराशहरामध्ये कार्यक्रम झाले, काय झालं त्याचं पुढे? आज महाराष्ट्रामध्ये हा जो कोरोनाचं संकट आहे ते मुंबईकडनं पुण्याकडे, पुण्याहून सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्या ठिकाणी ग्रामीण भागात हे संकट पसरत चाललेलं आहे। त्याच्याबद्दल तुम्ही बोला, त्याच्याबद्दल न बोलता तुम्ही बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीच्या याच्यामध्ये, आता एक ही जे आत्महत्या आहे त्याच्या अगोदर जिया खानची आत्महत्या झाली होती त्याबद्दल तुम्ही बोलला नव्हता। आत्महत्या दुर्दैवी आहे, त्याचा जो तपास होईल तो होईल, पण हा राजकारणाचा विषय कसा होऊ शकतो? लोकांचे आर्थिक सामाजिक जे प्रश्न आहेत ते तुम्ही हाती घ्या ना, आरोग्याचे प्रश्न हाती घ्या, आणि तुम्ही जेव्हा घेताय, तुम्ही टीका करताय, त्यासंबंधी काही गोष्टी समोर आणताय, त्याचं आम्ही कौतुक करतो, चांगली गोष्ट आहे ती, पण हे कुठून तुम्ही हे केलंय? मी तुम्हाला सांगतो की विलासराव देशमुख ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आपल्याला माहिती आहे बॉम्बस्फोट झाले मुंबईत, त्यानंतर विलासराव हे ताजमहाल हॉटेलमध्ये गेले, ताजमहाल हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की दहशतवाद्यांचा कसा हल्ला झाला होता, त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव हितेश देशमुख होते आणि निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्याबरोबर होते। त्यावेळी मोठी टीका झाली मीडियामधनं, विरोधी पक्षांनी टीका केली की हे काय सेलिब्रिटींना घेऊन तिकडे काय गेले हे विलासराव, आणि विलासरावांना राजीनामा द्यायला लागला। आता हे प्रकरण ते समजा राम गोपाल वर्मा माझ्या मग कल्पनेप्रमाणे ते काहीतरी सिनेमा बनवत होते त्यावेळी या विषयावरती, त्या अशा प्रकारचे चित्रपट बनवतात, ते त्यांना घेऊन गेले असते तर बरं झालं असतं, पण हा इतका मोठा इशू केला, आगडोम इथे महाराष्ट्रामध्ये राजकीय आगडोम उसळला एकदम, सगळ्यांनी नुसतं विलासरावांवरती प्रचंड टीकास्त्र सोडलं आणि विलासरावांना राजीनामा द्यावा लागला। दुसरी एक गोष्ट अशीच झाली की छगन भुजबळ जेव्हा
मंत्री होते, गृहमंत्री होते तेव्हा अनेक वर्षापूर्वी, तेव्हा त्यांच्या मला वाटतं मुलाच्या लग्नामध्ये, त्यांच्या घरच्या लग्नामध्ये डायमंड किंग भरत शहा ज्यांनी देवदास वगैरे चित्रपट काढले, अनेक चित्रपट काढले, त्याला त्यानंतर काही प्रकरणामध्ये अटक झाली होती. मला वाटतं तो त्यावेळी बाहेर आला होता. तो भरत शहा तिथे लग्नाच्या ठिकाणी गेला, त्यावेळी त्या मोठ्या हेडलाईन झाल्या होत्या त्याच्या. तो भरत शहा तिथे गेला आला, त्याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनजीवनाशी काही संबंध होता ते, पण हे प्रकरण विरोधकांनी तापवलं, हल्लाबोल केला. आणि त्याचप्रमाणे आता ही जी प्रकरणं कशी आहेत बघा, ही प्रकरणं अशा प्रकारे तापवली जातात आणि त्याच्यावरनं राजकीय पोळी भाजली जाते. महाराष्ट्रात आज विरोधी पक्षांना काय दाखवायचं की गृह खातं किंवा एकूण महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत वाईट पद्धतीने चाललेलं आहे असं सांगण्यात येत आहे. यांनी कुठल्याही प्रकारची मदत लोकांना केली नाही, हाहाकार उडलेला इथे. आज भारतीय जनता पक्षाचे एक तर प्रवक्ते असे आहेत की त्यांचं एक पहिलं वाक्य असतं, या सरकारने एका पैशाची तरी मदत केली का हे दाखवा मला, असं ते म्हणतात. आता मदत करायला पाहिजे हे खरं आहे, ते म्हणतात, त्या म्हणण्यामागचा हेतू जो असेल तो चांगला असेल तर चांगला स्वागतार आहे, लोकांना मदत केलीच पाहिजे. पण लोकांना मदत केली आहे ना, हेही काँग्रेसवाले किंवा शिवसेनावाले किंवा राष्ट्रवादीवाले धड सांगत नाही. आता काही दिवसांपूर्वीच आदिवासींना मोठ्या प्रमाणावरती मदत जाहीर झाली की आदिवासी असतील किंवा दलितांना मोठ्या प्रमाणावरची मदत सरकारने जाहीर केली. या संदर्भात जे संकटात आलेले जे त्यांना किंवा स्थलांतरित मजुरांना ची परत पाठवणी करताना 100 कोटी रुपये खर्च आले, तरी सुद्धा कर्ज काढून मदत केली पाहिजे लोकांना जे संकटात आहेत, किंवा उद्योजकांना. हे खरं आहे, त्याच्यासाठी पॅकेज दिलं पाहिजे, दिलेलं नाही आहे, हे खरं आहे. पण एका पैशाचीही मदत केली नाही हे खरं नाही आहे. केली आहे मदत, तेही सांगायला पाहिजे सरकारनं. नंतर असं सांगण्यात आलं की या ठिकाणी संपूर्ण हाहाकार उडाला आहे आणि वाट लागलेली आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या ऐवजी समजा फडणवीस सरकार असतं, तरी यापैकी अनेक गोष्टी घडल्या असत्या. महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्या आहे, तिचे संकट जास्त गहिरे असणार, ज्याप्रमाणे उद्योगधंद्यांना आपण पहिले आहोत तसंच पेशंटच्या संख्येमध्ये आपण पहिले असणार या शंका नाही. पण फडणवीस सरकार असतं तर केंद्र सरकारने जास्त मदत केली असते, हे खरं आहे. आता ती मदत हात राखून केली जाते. सांगायची गोष्ट अशी की महाराष्ट्र सरकार नालायक आहे, नाकाम आहे, अकार्यक्षम आहे, असं भारतीय जनता पक्षाला सांगण्या असा भारतीय जनता पक्षाचा प्रचार सुरू आहे. पूर्णपणे काही बाबतीत तुटी आहेत, पण हा एकांगी प्रचार, हा एकतर्फी प्रचार करणं हे त्यांचं विरोधी पक्ष म्हणून ते काम करत आहेत. पण हे सगळे प्रश्न महाराष्ट्राचे बाजूला ठेवून आता सुशांत सिंग राजपूत हेच प्रकरण भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात हातात घेतले आणि बिहारमध्ये हातात घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर मायावती म्हणताय की हे सीबीआयकडे टाका, हस्तांतरित करा. आता मायावती या गेल्या काही दिवसात म्हणजे विशेषतः राजस्थानमध्ये 6 च्या 6 बसपचे आमदार हे काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यात आले, त्यामुळे मायावती चिडलेले आहेत. शिवाय त्याच्याही अगोदर म्हणजे 2019 निवडणुकीमध्ये मायावती आणि समाजवादी पार्टी हे एकत्र झाले होते, काँग्रेस सुद्धा त्यांच्याबरोबर होते. एका प्रकारे काँग्रेस अप्रत्यक्ष मदत होती काही ठिकाणी. त्यांची युती त्यानंतर लोकसभेमध्ये पूर्ण पाडाव झाल्यानंतर, पराभव झाल्यानंतर ती युती तुटली, समाजवादी पार्टी आणि बसपची. हळूहळू मायावती या भारतीय जनता पक्षाने, बसप हा भारतीय जनता पक्षाच्या दिशेने सरकत चाललेला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा म्हणजे आता चीनचा प्रश्न आहे, राहुल गांधींनी चीनच्या प्रश्नावरती टीका केली नरेंद्र मोदींवरती, तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला मोदी सरकारला. त्यानंतर आणखीन काही प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी मवाळ भूमिका घेतली,
भाजपबाबत आणि मायावती अशी जेव्हा भूमिका घेतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की मायावतींवर सुद्धा काही सीबीआयच्या केसेस होत्या, भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि मायावतींना या केसेसचा बागुलबुवा दाखवून त्यांना कशाप्रकारे हँडल करायचं हे काँग्रेसलाही माहिती आहे, काँग्रेसकडनं भारतीय जनता पक्ष शिकला. पण मायावतींनी अशी भूमिका घेतली की सुशांत सिंग राजपूतचा तपास जो आहे तो सीबीआयकडे हा द्यावा. आता महाराष्ट्र पोलीस कसा तपास करता याचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता उत्तर प्रदेशमध्ये बसून त्यांनी ही मागणी केलेली आहे. केवळ राजकारणाचा भाग आहे म्हणजे मायावती असतील, नितीश कुमार यांचा जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेड हा पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, ते फक्त आणि फक्त यासंबंधी राजकारण करत आहेत. त्यांना सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल फार मोठी सहानुभूती असायचा काहीही त्यांना भाग नाही. त्यांना याच्या निमित्ताने काँग्रेसवरती, शिवसेनेवरती, राष्ट्रवादी काँग्रेसवरती हल्लाबोल करायचा यासाठी ते या प्रकरणाचा वापर करत. तेव्हा हे जे प्रकरण आहे हे, त्यामुळे सुशांत सिंग राजपूतचा जो तपास आहे तो योग्य दिशेने व्हायला पाहिजे, तो पूर्णपणे समाधानकारक दिशेने चाललेला आहे अशातला भाग नाही. पण यासंबंधी सुशांत सिंग राजपूतचे जे वकील आहेत त्याच्या वडिलांचे वकील ज्यांनी सांगितलं की सीबीआयकडे ही ट्रान्सफर केली पाहिजे आणि त्यांनी बिहारमध्ये रजिस्टर केली केस, ती अचानकपणे ही मागणी कशी आली आहे तर सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांचे जे वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की या रिया चक्रवर्तीपासून त्याला धोका आहे की त्याला एका दबावाखाली ठेवते वगैरे वगैरे ज्या काय ती तक्रार 25 फेब्रुवारीला म्हणे त्यांनी केलेली होती महाराष्ट्र पोलिसांकडे, पण त्यांनी त्याचं काही केलं नाही. कारण महाराष्ट्र सरकारच्या जबाबदार लोकांनी, सचिवांनी असेल किंवा मंत्र्यांनी सांगितलं की हा या तपासामध्ये कुठलाही दबाव अजून तरी काही आले नाही, काही दबाव येण्याचा प्रश्न आहे, तपास करतो ना आम्ही. आणि अशा प्रकारची कुठलीही तक्रार जी आहे ती त्यांनी दिली नाही. लेखी तक्रार करायला लागते ना की बाबा रिया चक्रवर्तीपासून त्याला धोका आहे, म्हणजे सुशांत हा जिवंत असतानाची ही तक्रार असेल आणि महाराष्ट्र पोलिसांनी जर त्याची दखल घेतली नसते तर तेव्हा त्यांनी न्यायालयात जाऊन तक्रार का नाही केली की बाबा महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, माझ्या मुलाच्या प्राणात जीवाला धोका आहे, त्याला दबावाखाली ठेवलं जात आहे किंवा त्याला काही कैदेत ठेवलं जात असं असं म्हणायचं. तर तेव्हा बिहार पोलिसांकडे का नाही तक्रार केली त्यांनी, तेव्हा सीबीआयची का नाही मागणी केली चौकशीची, तेव्हा अशी कुठलीही तक्रार करण्यात आली नाही असं महाराष्ट्र पोलिसांनी सांगितलेलं आहे. मग बिहार पोलीस इथे येतात तेव्हा त्यांनी महाराष्ट्र पोलीस काही सहकार्य करत नाही असं म्हटलं, तेही खोटे, तेही महाराष्ट्र सरकारने ते नाही असं म्हणून सांगितलेलं आहे. पण बिहार सरकारची जदयूशी भाजपची बिहारमध्ये युती आहे म्हणून तुम्ही बिहार सरकारची कड घेताय, पण भाजपचे महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्यांनी याबाबत बिहारची बाजू घ्यायची का महाराष्ट्र सरकारकडून काही जाणून घ्यायचं काय चाललंय? म्हणजे तुमचं महाराष्ट्र सरकारच्या मध्ये महाराष्ट्र सरकारवर तुमचा अजिबात विश्वास नाही, सगळा बिहार सरकारवर विश्वास आहे, केवळ तुमचा मित्रपक्ष आहे म्हणून काय याला अर्थ आहे? म्हणजे तुम्ही तुमची सगळी जी मदत आहे आमचा जो निधी आहे तो पीएम फंडाला देतो, तो इथे देत नाही, तुम्ही काय चाललंय? म्हणजे तुमची निष्ठा ही महाराष्ट्रावरती अधिक आहे का बिहारवरती अधिक आहे का केवळ तुम्ही केंद्र सरकारचा केंद्राच्या भाजपच्या आपल्या वरिष्ठांच्या बाजू घेताय तुम्ही? मग सीबीआयकडे हे प्रकरण हस्तांतरित केलं की मग तुम्हाला चौकशी कुठल्या प्रकारे करायची या संबंधी शंका घ्यायला वेळ वाव आहे. तुम्हाला काय याच्यातनं साध्य करायचं आहे? म्हणजे तुम्हाला असं दाखवायचं आहे की या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारचा काहीतरी संबंध आहे, काहीतरी हिचा संबंध आहे. मग असं सांगण्यात आलं की सुशांत सिंगने आत्महत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एक बडा नेता होता तिथे, त्याचा आणि त्या सुशांतचा वाद झाला. आता त्यानंतर दुसऱ्या कोर्टात बातमी आली की अशी पार्टी झाली नाही आदल्या दिवशी. म्हणजे कुठून या बातम्या येत आहेत? म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कॉन्स्पिरसी आहे असा वास येतो आहे की या लोकांना सुशांत सिंग राजपूतपेक्षा दुसऱ्या कोणाला टार्गेट करून त्याला गुंतवायचंय का तपास दुसऱ्या भलतीकडेच न्यायचा आहे? कारण केवळ आणि केवळ राजकारण करायचं आहे
केवळ काही राजकीय नेत्यांना याच्यात गोवायचे, बदनाम करायचे, विरोधकां जे सत्ताधारी आहेत महाराष्ट्रात त्यांना याच्यामध्ये त्यांना टार्गेट करायचं, अशी अशी शंका यावी, अशी परिस्थिती आहे. एवढा उत्साह का दाखवत आहेत ते? बिहारमध्ये आज निवडणुका आहेत म्हणून या प्रकरणाचा वापर केला जातोय. तो तेजस्वी यादव होतोय तेच करतोय. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान हा जो भाजप आघाडीचाच भाग आहे, त्यांचा पक्ष लोक जनशक्ती पक्ष, या लोक जनशक्ती पक्षाचं काय काम आहे, काय परफॉर्मन्स आहे त्यांचा बिहारमध्ये? ते केवळ भाजपशी युती करून काही जागा मिळवतात. हे चिराग पासवान, त्याने एका चित्रपटात काम केलं होतं, त्याचा तो आणि त्याचा निर्माता या सोडून कोणालाही तो चित्रपट माहिती नाही. तो पूर्णपणे अयशस्वी झाला चित्रपटामध्ये. पण त्यांनी सांगितलं की मी उद्धव ठाकरेंशी बोललो आणि त्यांना सांगितलं की सीबीआयकडे ही चौकशी द्या. म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने यांना बिहारमध्ये एक नवीन मुद्दा घेऊन काहीतरी त्यांना बिहारमधल्या निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातल्या भाजपचे नेतेसुद्धा त्यामध्ये मदत करत आहेत. आशिष शेलारसारखे नेते तर तुम्हाला माहिती आहे, वांद्र्याचे आहेत ते, चांगले निष्णात वकील आहेत ते, हुशार आहेत ते. पण ते सेलिब्रिटी त्यांच्या जे आहेत सेलिब्रिटींचा गोतावळ्यामध्ये ते त्यांचे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत. अमित साठा मांधेरीचे ते बोलतात येऊन त्याच्या संबंधी. अंधेरी झू हा भाग सुद्धा आपल्याला माहिती आहे की सेलिब्रिटीचा भाग आहे. त्यामुळे आणि कंगना राणावत असतील आणि याच्यामध्ये सो माहिती आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा काही भाजपच्या जवळचे आहेत, काही भाजपच्या विरोधातले आहेत, तिथे सो लॉबे आहेत. पण सुशांत सिंग राजपूत नावाच्या एका अतिशय चांगल्या कलावंताचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, तसा मृत्यू पुढच्या काळामध्ये कोणालाही हा मार्ग घ्यावासा वाटू नये असं वातावरण बॉलिवूडमध्ये कशा प्रकारे निर्माण होईल, असा इनिशिएटिव्ह घेतला गेला पाहिजे. नवीन लोकांना असा प्लॅटफॉर्म विशेषतः टेक्नॉलॉजीच्या मदतीने मिळाला पाहिजे की त्यामुळे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याला वाव मिळेल, चान्सेस मिळतील, ज्याला चान्स मिळेल त्याला. अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स कसे विकसित करता येईल यासंबंधी तुम्ही काही इनिशिएटिव्ह घ्या राजकीय नेते म्हणून. ते न घेता केवळ आणि केवळ तुम्ही प्रतिस्पर्धी जो आपला असेल, जो पक्ष असेल, त्याला बदनाम करण्यासाठी सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणाचा वापर केला जातो आहे. आणि हे दुर्दैवी आहे. म्हणजे सुशांत सिंग राजपूत यांच्या कुटुंबियांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या ना कुठल्या एका ग्रुपचा, एखाद्या पक्षाचा, कारण सुशांतचे एक नातेवाईक भाजपचे आमदार आहेत सुशांत सिंग राजपूत याचे जे मेवणे आहेत ते हरियाणामध्ये ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ते यासंबंधी काही दडपण आणतात असाही आरोप झालेला आहे. त्यामुळे सुशांत राहायला बाजूला, त्याच्या कुटुंबियांना या अतिशय प्रतिकूल काळामध्ये किंवा त्यांच्या दुःखाच्या काळामध्ये त्यांना आधार दिला जाण्याची गरज आहे. आणि तो आधार बॉलिवूडमधल्या त्याच्या सहकलावंतीने द्यायला पाहिजे, राजकारण्याने त्यांना काही दुसरी जी काही मदत आहे ती केली पाहिजे. पण हा तपास मुंबई पोलिसांना किंवा महाराष्ट्र पोलिसांना करून देण्यासाठी काही महिन्यांचा अवधी दिला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही मागणी करायची ती करा. पण हा जर अवधी दिला तर तोपर्यंत बिहारच्या निवडणुका होऊन जातील. शिवाय महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकरणामध्ये, कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर चिखलफेक करायची असेल म्हणून एक विषय म्हणून तुम्ही या गोष्टीचा वापर करताय, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातले देशातले महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून तुम्ही हा बॉलिवूडचा जो प्रश्न आहे तो हाती घेता, म्हणजे तुमचे प्राधान्यक्रम काय, तुमचे अग्रक्रम काय ते लक्षात येतं, हे अतिशय क्लेशदायक, अतिशय दुर्दैवी आहे. राजकारण किती सवंग झालेलं आहे, किती कलुषित झालेलं आहे, किती द्वेषपूर्ण झालेलं आहे आणि किती छछोर झालेला आहे. सुशांत सिंगचा छिछोरे नावाचा सिनेमा माहितीच आहे, त्यामध्ये मुख्य पात्र एक म्हणतं की अगर बेटा पास हो गया तो उसके बाद क्या करना है वो हम बोलते हैं, लेकिन अगर फेल होता है तो उसके बारे में कोई नहीं बोलता. असं
त्यामधलं मुख्य पात्र म्हणतो. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या चित्रपटाबद्दल मी जास्त सांगत नाही की मुलाच्या बाबतीतच त्या चित्रपटामध्ये हा व्यवहार होतो. सुशांत सिंगच्या तोंडामध्ये असे संवाद आहेत आणि त्या सुशांतलाच प्रत्यक्षामध्ये आत्महत्या करावी लागावी हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि आपण ज्याला म्हणतो की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात. सोनिया गांधींवर टीका झाली होती, मौत के सौदागर या उद्गारात टीका झाली होती, पण एखाद्याच्या म्हणजे मृत्यूचा सौदा करणं, त्यावरनं मतं मागणं अप्रत्यक्षपणे, त्यामागे राजकारण त्या विषयाच्या अनुषंगाने करणं, याला मौत के सौदागर हे आहेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. आणि राजकारणामध्ये मुख्य विषय बाजूला ठेवून, लोकांच्या गरिबांच्या अग्रक्रमाचे विषय बाजूला ठेवून असे विषय हाती घेणं, त्याच्यावरतीच दिवसेंदिवस राजकारण करणं, याला छिछोरपणा म्हणतात. राजकारणातील हे छिछोरेपण हे कधी थांबणार हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न लोकांनी विचारायला पाहिजे. नमस्कार, आज इथेच थांबतो.